Betaal maar zuur dan. Hou mijn kare. ते पिया कुड़ी बोला ना का या क्षणाला खडसे सारखे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना आपण हरवलेल्या पराभूत केलेला. नाही, माझी प्रतिक्रिया हीच आहे की या मतदारसंघातून खऱ्या अर्थाने पहिल्यांदा ऐतिहासिक इला विजय झालेला आहे. खडसे असतील किंवा त्यांच्या त्या आता ज्या सौ रोहिणीताई होत्या त्या उमेदवार होत्या, पण खडसेच त्यांच्यामागे खऱ्या अर्थाने उमेदवार होते. 30 वर्षाचा विकासाचा जो अनुशेष होता त्याच्या संदर्भात लोकांमध्ये खूप नाराजी होती. 30 वर्ष विविध महाराष्ट्र राज्याचे विविध पदं भूषवल्यावर खडसे साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगले कामं झालेले नाही. आजही सिंचनाचा प्रश्न प्रलंबित आहे, बेरोजगारीचा प्रश्न प्रलंबित आहे, विद्यार्थ्यांचं शिक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. अनेक मुद्दे आहे की ज्या मुद्द्यांना लोकांना डायरेक्ट टच होणारे मुद्दे होते, लोकांशी रिलेटेड मुद्दे होते, पण एकही मुद्दा त्यांच्याकडून सोडवला गेला नाही. फक्त राजकारण त्यांनी केलं आणि त्याच्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकांमध्ये जी चीड निर्माण झाली ते माझ्यासारख्या एका अपक्ष उमेदवाराच्या मागे शरद पवार साहेबांनी हेरून शरद पवार साहेबांनी अजित पवार साहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादीने शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्याने आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्याने अतिशय खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहून माझा विजयाचा वाटा उचललेला आहे आणि हा विजय त्याच्यामुळे निश्चित झालेला आहे. नाही, खडसेंचा विरोध काही विषय नाही आहे. खडसेंच्या नीतीचा विरोध मी आतापर्यंत करत आलेलो आहे. मुक्ताईनगर मतदारसंघातले आजही तुम्ही जर पाहिलं, मुक्ताईनगर शहर टपरीयुक्त शहर आहे. मुक्ताईनगरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हतनूर धरणाचा बॅकवॉटर असतानाही मुक्ताईनगर 80 पैकी 60 गावं आजही कोरडे ढाक आहे. सिंचनाचा कोणताच प्रकल्प इथे आला नाही किंवा सिंचन ज्या पद्धती झालं पाहिजे त्या पद्धती झालं नाही. नदी जोड प्रकल्प उभा राहू शकला असता पण तोही होऊ शकला नाही. गोडसगाव उपसाजल सिंचन योजनेच्या माध्यमात 1400 करोड रुपये खर्च झालेले आहे. माझ्या माहितीनुसार 1 लिटरही पाणी कोणत्या शेतकऱ्याच्या शेतात आलेलं नाही. शेतकरी अतिशय हालाकीचे दिवस जगतो आहे. केळी उत्पादक शेतकरी तो नदी किनारा आहे त्याचीही खराब परिस्थिती वाईट आहे. कधी नैसर्गिक आपत्तीने, कधी भावाने, कधी आणखी अनेक कारणाने तो शेतकरी पिसत असतो. आता तुम्ही पाहिला तर CMV सारखा विकार आलेला आहे, पण त्याच्या संदर्भात कोणतीच उपाययोजना नाही आहे. केळीचा संशोधन प्रकल्प जो झाला पाहिजे तो झालेला नाही आहे. जळगाव जिल्ह्यातला केळी उत्पादक शेतकरी इथे खूप मोठ्या प्रमाणात, इथे केळी प्रोसेसिंग युनिट झालं पाहिजे होतं, मोठ्या प्रमाणात काहीतरी उद्योग आला पाहिजे होता. केळीवर संशोधन केंद्र झालं पाहिजे, माती परीक्षण केंद्र झालं पाहिजे, ते कोणतंच झालेलं नाही आहे. हे अनेक मुद्दे विधानसभेच्या माध्यमातून, आमदारकीच्या माध्यमातून मी सोडवण्याचा प्रयत्न करून शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीन. बेरोजगारांची बेरोजगारी मिटवण्यासाठी, स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी तो प्रयत्न करीन. MRTCचा प्रोजेक्ट जो माझ्या डोक्यात आहे मी तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. मुक्ताईनगरला कॉम्प्लेक्स करून मुक्ताईनगर बेरोजगारांना स्वयंरोजगार उपलब्ध करून त्या रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून कॉम्प्लेक्स करण्याचा प्रयत्न मी करेल. असे अनेक मुद्दे माझ्या डोक्यात आहे, ते आमदारकीच्या माध्यमातून पूर्ण करून मुक्ताईनगरमधल्या लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न माझा असेल. नाही, आता हे असं त्यांचा तो राजीनामा स्वीकारला गेला नाही असं खडसे साहेब म्हणताय. आता खडसे साहेबांचं काही कनेक्शन असेल सेना भवनमध्ये तर मला ते माहीत नाही की माझा राजीनामा स्वीकारला आणि शिवसेना सचिवांनी त्यांना सांगितलं असं, तर गोष्ट वेगळी आहे. एकवेळा राजीनामा दिला तो विषय संपला आणि तो वृत्तपत्राच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी सांगितल्यानंतर शिवसेना असा पक्ष आहे की एखाद्याने राजीनामा दिला त्याच्या मागे फिरणारा पक्ष नाही आपण पाहिलं असेल, त्याच्यावर तो त्यांचा काय भ्रम आहे मला माहीत नाही. आणि माझ्याबरोबर खऱ्या अर्थाने शिवसेनेचे पदाधिकारी होते, सगळे कार्यकर्ते होते, राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते, काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते होते आणि आघाडीचे सगळे पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी होते की ज्यांच्यामुळे माझा विजय निश्चित झालेला आहे.